मुंबईत पुन्हा छमछम सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्स बारना मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मुंबईतले 3 डान्स बार सुरू होणार आहेत. पुढच्या महिन्यात हे बार सुरू होतील. 8 डान्स बार्सनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र यातल्या 3 बार्सनाच परवानगी देण्यात आली असून अजून 5 बार्स परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. डान्स बार सुरू करण्यासाठी नवीन कायद्यामध्ये 27 कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नियमांची पूर्तता डान्स बार करत नसल्यामुळे या 8ही बार्सचे अर्ज नाकारण्यात आले होते. मात्र त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं परवानगी देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. त्यानंतर यातल्या 3 बार्सना परवानगी देण्यात आली आहे. मराठवाडा आता दुष्काळवाडा बनत चालला असून मराठवाड्यात पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. त्यामुळे परभणीच्या संपूर्ण तालुक्यातून चारा छावण्या सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी होती आहे. सरकारनं जानेवारीतच आदेश दिले असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मात्र अद्याप एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातून आता तहसील कार्यालयावर मोर्चे धडकू लागले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भातील आढावा बैठकीसाठी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे नंदुरबारमध्ये आले असताना त्यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. मात्र पूर्वीच्या आघाडी सरकारनं कर्जमाफी केली होती. त्यानंतर राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अनेक योजना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दुष्काळी भागात आतापर्यंत 10,000 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. कर्जमाफी हा एकमेव पर्याय नसल्याचा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ खडसेंनी दिला. एकूणच राज्य सरकार कर्जमाफी देण्याच्या मानसिकतेत नसल्याचं सुतोवाच खडसेंनी नंदुरबारमध्ये केलं. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात एका आदिवासी शेतकरी कुटुंबातल्या 3 आत्महत्या केली आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. माळठाणा गावामध्ये ही घटना घडली आहे. 70 वर्षांचे नानासिंग मसाने, त्यांचा मुलगा दिनेश आणि मोठ्या मुलाची विधवा लक्ष्मीबाई आणि तिचा मुलगा सुरेश यांनी विषप्राशन केलं. यात दिनेश, लक्ष्मीबाई आणि सुरेशचा मृत्यू झालाय. तर नानासिंग यांच्यावरती अकोला इथे उपचार सुरू आहेत. नानासिंग यांच्या डोक्यावरती बँकेचं 2.5 लाख रुपयांचं आणि खासगी सावकाराचं 1.5 लाखांचं कर्ज होतं. नापिकीमुळे हे कर्ज फेडणं कुटुंबाला अशक्य झालं होतं. जमिनीतलं पाणी नियमबाह्य उपसणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचे सरकारचे आदेश आहेत. 200 फुटांपेक्षा खोल बोर घेणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश बजावण्याची सूचना देण्यात आली आहे. यासंदर्भात अण्णा हजारेंनी पाठवलेल्या पत्रानंतर सरकारला जाग आली आहे. दुष्काळाच्या झळा या वन्य प्राण्यांना देखील बसत आहेत. यामुळेच जंगलातले प्राणी आता लोकवस्तीकडे मुक्त संचार करताना दिसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडी शिवारात असलेल्या पाईप फॅक्टरीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होताना दिसून येत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती देऊन सुद्धा अद्यापही वनविभागानं सदर बिबट्याला पकडलेलं नाही. नागपूरचं तापमान 45° सेल्सिअस पर्यंत पोहोचलं असताना उन्हाच्या झळा आता वन्य प्राण्यांनाही बसू लागल्या आहेत. वन्य प्राणी देखील पाण्यासाठी आता वणवण फिरू लागले. जंगलातील पाणवठे देखील ओसपडलेत. त्यात तहानलेल्या अवस्थेत एक वाघीण अस्वस्थपणे हँडपंपवर येरझाऱ्या घालताना नागपूरकर असलेल्या पॉप सिंगर पिंकू जोसेफ यांच्या निदर्शनास आली. हँडपंप असतानाही पाण्यासाठी तहानलेल्या वाघिणीला पिंकू जोसेफ यांनी त्यावेळी पाण्याची सोय करून दिली. त्यानंतर वनविभागानं याची दखल घेत तिथे सौर ऊर्जेवर चालणारा पंप बसवला. नागपुरात भूजल पातळी घसरत चालली आहे. विभागातील नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 63 पैकी 56 तालुक्यात ही परिस्थिती आहे. नागपूर विभागातील या निरीक्षण विहिरीच्या माध्यमानं या भागातील भूजल पातळी नेमकी किती आहे याचा अंदाज येतो. राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागानं नुकत्याच केलेल्या पाहणीत या भागातील भूजल पातळी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 1 मीटरपर्यंत खाली गेल्याचं सिद्ध झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं जलसंधारणाचं महत्व लक्षात घेऊन जलबचत अभियान राबवलं जात आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामं हाती घेण्यात आली आहेत. पुसद अर्बन बँकेनं यासाठी पुढाकार घेतला असून विविध सामाजिक, शैक्षणिक, कर्मचारी, व्यापारी आणि पत्रकार संघटनांच्या माध्यमातून पुसदमध्ये 2000 शोषखड्डे निर्माण केले गेले. त्यात 12 कोटी लिटर पाणी मुरवण्याचं नियोजन पूर्ण झालं आहे. जलबचत आणि जलसाक्षरता कार्यक्रम राबवून नागरिकांमध्ये पाणी वापराविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे पुसदकरांचा लक्षणीय सहभाग दिसून येतो आहे. नीटच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे हे खासगी क्लास मालकांच्या पैशांवर लंडनला फिरायला गेले होते असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला. आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय विनोद तावडे यांनी रद्द केले. खासगी क्लासेसच्या फायद्यासाठी तावडेंनी नीटचा निर्णय रद्द करत 3 जानेवारी 2015 वैद्यकीय प्रवेशासाठी MHCET घेण्याबाबत निर्णय घेतला होता असा आरोप त्यांनी केला. याबाबत त्यांनी मात्र कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. पक्षात लोकशाही जास्त पाळली म्हणून नगरसेवक सैराट झालेत असं विधान केलंय मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी. नगरसेवक फुटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय. सध्या आमचे मंदीचे दिवस आहेत पण आम्ही पुन्हा तेजीत येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नाशिकमध्ये 2 गटात गँगवॉरमधून 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झालाय. सिडकोच्या लेखानगर स्टेट बँकेजवळ गँगवॉर घडलाय. शहरातल्या दांडेकर आणि गायकवाड काळे गँगमधला संघर्ष रस्त्यावरती आला. घटनेनंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. खासगी सावकारीतून दिलेल्या पैशाच्या व्याजापोटी एका सावकारानं चक्क संबंधित महिलेला मारहाण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलंय. कोल्हापुरातील मोतीनगर कांझारभाट वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरुवातीला हा मुद्दा कांजारभाट समाजाच्या जात पंचायतीपुढे मिटवण्याचा प्रयत्न झाला. इतकंच नाही तर सावकारानं अन्य लोकांची मदत घेत थेट महिलेच्या घरावरही हल्ला चढवला. सावकारावर कारवाई होणार का असा सवाल ग्रामस्थ करतायत. मधुबनी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 कोटीच्या सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. 1 वर्षापूर्वी व्यावसायिक अशोक दुग्गल यांच्या घरातील दागिने घेऊन नोकर दयानंद चौधरी फरार झाला होता. व्यावसायिक अशोक दुग्गल नोकराच्या विश्वासावर घर घेऊन बाहेरगावी फिरायला गेले असताना ही चोरी झाली होती. या प्रकरणी मुंबईच्या समता पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. देशाची शान असलेली डेक्कन ओडिसी पर्यटक रेल्वे तशी दरवर्षी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर येते मात्र यंदा ती आली आणि वादग्रस्त ठरली. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात परदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी दारूच्या बारसह गाडी चक्क 24 तास स्थानकावर उभी होती. मात्र नियमांचं उल्लंघन होऊनही प्रशासन मूग गिळून गप्प राहिलं आणि गाडी दिमाखात रवानाही झाली. 1 एप्रिल 2015 चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित झाली. या जिल्ह्यात दारू विक्री दारू बाळगणं आणि पिणं अशा तिन्ही गोष्टी कायद्यानं गुन्हा आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोडपिंपरी तालुक्यात 4 मे रोजी पकडण्यात आलेली वाघाची कातडी ही हैदराबादच्या नवाबांच्या महालातून चोरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील खास बाब म्हणजे कातडी चोरीला गेल्याची कुठलीही तक्रार पोलिसात करण्यात आलेली नाही. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला तेलंगणा राज्यातून वाघाची एक कातडी चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी यशस्वी सापळा रचून 4 आरोपींना अटक केली. चौकशीतून 5वं नाव पुढे आलं त्यावरून हैदराबाद इथे पोहोचलेल्या वनविभागाच्या पथकानं दिलेल्या माहितीनंतर हा महत्वाचा खुलासा झालाय. समोरून येणाऱ्या डंपरला चुकवण्यासाठी टवेरा गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी थेट झाडावर आदळली. यावेळी गाडीनं 3 ते 4 पलट्या घेतल्यानं झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 12 जण जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातील गालापूर गावापुढे घडली आहे. मैदानमध्ये 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जळगावमध्ये हलवण्यात आलाय. जखमी तसंच मयत हे गुजरातमधील चलथान येथील रहिवासी असून ते पाचोरा तालुक्यातील राणीचे बाबरूड येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून परतीच्या प्रवासाला निघाले होते. पुणे महाड रस्त्यावर माझेरी घाटात मिनीबसला अपघात झालाय. अपघातात 14 प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर महाड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दत्तात्रय टूर्स अँड ट्रॅव्हल्सची मिनीबस पुण्याहून चिपळूणकडे निघाली होती. त्यावेळी बसचे ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. त्याचवेळी चालकानं प्रसंगावधान राखून बस रस्त्यालगत असलेल्या डोंगरावर नेली आणि त्या ठिकाणी बस पलटली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. राज्य राखीव पोलीस दलाच्या छावणीच्या सुरक्षेमुळे 150 घरांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे. औरंगाबाद परिसरातील सातारा तांड्यासाठी या छावणीतून रस्ता जातो. मात्र येत्या 31 मेला पोलीस दलाकडून हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे इथल्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. 31 मे नंतर आता नेमका आपल्याला रहदारीचा रस्ता कोणता हाच प्रश्न त्यांना सतावतोय. पोलीस भरतीदरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलली म्हणून वैतागलेल्या उमेदवारांनी जोरदार गोंधळ घातला. नागपूरच्या पोलीस मुख्यालयात हा प्रकार घडला. शारीरिक चाचणी झाल्यावर सलग 3रा लेखी परीक्षा पुढे ढकलली म्हणून उमेदवारांनी प्रचंड गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसल्यानं दंगल विरोधी पथकाला इथे पाचारण करण्यात आलं. मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागातील लांबच्या गावातून हे उमेदवार नागपूरला आले होते.
नव्यानं रिक्त झालेल्या जागा भरण्यासंबंधी राज्य सरकारचे आदेश मिळाल्यानं आपल्याला परीक्षा पुढे ढकलणं भाग पडल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रातील सुमारे 1200 पोलीस ठाण्यांचं लक्ष सध्या देवनार पोलीस ठाण्याच्या कामकाजावर लागलंय. हा प्रयोग यशस्वी झाल्यास लवकरच शहरातील 94 पोलीस ठाण्यांमधली 8 तासांची ड्युटी आणि 3 पाळ्यांमध्ये पोलिसांचं काम सुरू होऊ शकतं. हा प्रयोग देवनार पोलीस ठाण्यातील शिपाई रवींद्र पाटील यांच्यामुळे सुरू झालाय. पाटील यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना सविस्तर प्रेझेंटेशनमधून 8 तासांची ड्युटी करणं कसं शक्य आहे आणि आहे त्याच मनुष्यबळात 3 पाळ्यांमध्ये काम कसं करता येईल याबाबतचा अभ्यास दाखवला. आयुक्तांनी या विषयावरती 4 जणांची समिती नेमली आहे. पुण्यात चाकणमध्ये एका खासगी कंपनीच्या बसला ट्रकची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झालेत तर 5 जण जखमी झालेत. हा अपघात रात्री 10:30 सुमाराला पुणे नाशिक मार्गावरील चाकणजवळील मेदनकरवाडी इथे घडला. अपघातात राकेश पटेल, नरसिंग साळुंके, नीरजकुमार सिंग यांचा मृत्यू झालाय. एकाची ओळख पटली नाहीये. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ने आण करणारी ही बस नेहमीप्रमाणे मेदनकरवाडी इथे उभी होती त्यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकची या बसला धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की चौघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. लग्न म्हटलं की लग्नपत्रिका आल्याच. आमंत्रण देण्यासाठी या पत्रिकांचा वापर केला जातो. याच पत्रिका नातेवाईकांना देऊन आमंत्रण दिली जातात. आपली पत्रिका जास्त आकर्षक कशी होईल यासाठी त्यावर आता देवदेवता संत महापुरुषांचे फोटो छापले जातात. मात्र एकदा ही पत्रिका वाचून झाली की ती फेकून दिली जाते आणि फेकून दिलेल्या पत्रिकेवर छापण्यात आलेल्या देवदेवता संत महापुरुषांची विटंबना होते. मात्र ही बाब बुलढाण्यातील सिनगाव जहागीर येथे राहणाऱ्या 14 वर्षीय ओमराजे पवार या चिमुकल्याच्या लक्षात आली. त्यांना मित्रांच्या मदतीनं पहिल्याच दिवशी 1000 वर या पत्रिका जमा केल्या. त्यांचा हा उपक्रम पाहून गावातील एका युवकानं तालुकाभर पत्रिका जमा करण्यासाठी आपली गाडी विनामूल्य दिली. यावेळी पत्रिकेवर देवदेवता संत महापुरुषांचे फोटो छापू नये असा सल्ला देखील या चिमुकल्यांनी दिला. दुष्काळ नष्ट करण्यासाठी भाजपच्या खासदारांनी एक विचित्र उपाय सुचवलाय. सर्व खासदारांनी आपल्या मतदारसंघात यज्ञ करावा असा हा उपाय आहे. भाजप खासदार वीरेंद्र सिंग यांनी हे आवाहन लोकसभेतल्या दुष्काळावरच्या चर्चेत केलंय. दुष्काळावर यज्ञ हाच रामबाण उपाय असल्याचंही वीरेंद्र कुमार यांनी खासदारांना सांगितलं. यज्ञ केल्यामुळे पाऊस होईल असाही वीरेंद्र सिंग यांचा दावा आहे. वीरेंद्र सिंगांनी त्यांच्या दाव्यासाठी पुराणांचा हवाला दिलाय. त्यामुळे आता कलियुगात दुष्काळ पडलेला असताना तलाव खणणं तसंच इतर कामांबरोबर यज्ञही आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यज्ञ है वो आध्यात्मिक परंपरा का और वैज्ञानिक परंपरा का दोनों का संयुक्त हिस्सा है. उसे बारिश होती है, प्रकृति का शुद्धिकरण भी होता है. मैं इस बात पर पूरी तरह विश्वसनीयता के साथ और प्रमाणिकता के साथ कह रहा हूँ. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांचा भारतीय जवानांच्या गणवेशातला व्हिडिओ समोर आला होता. आता दहशतवाद्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या वेशातील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी AK-47 गोळीबार करताना दिसतोय. आजूबाजूचा परिसरही आपल्याला व्हिडिओत पाहायला मिळतोय. या व्हिडिओत आणखी एक दहशतवादी दिसतोय जो आपल्या साथीदारांना प्रशिक्षण देतोय. प्रशिक्षण देणाऱ्या या दहशतवाद्याचं नाव नसीर पंडित असं आहे. यावर्षी एप्रिलमध्ये या नसीरला चकमकीत ठार करण्यात आलं होतं. दक्षिण काश्मीरच्या जंगलात दहशतवाद्यांचं हे प्रशिक्षण सुरू असल्याचं बोललं जात आहे. गेल्या 4-5 दिवसात दहशतवाद्यांचे व्हिडिओ समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दहशतवादी भारतीय सैनिकांच्या गणवेशात फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. पुलवामामध्ये कंठस्थान घालण्यात आलेल्या 3 दहशतवाद्यांकडून जवानांच्या हाती मोबाईल व्हिडिओ लागला होता. तर आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचा नवा व्हिडिओ समोर आल्यानं भारतीय जवान अलर्ट झाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.